अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक नगरसेवकांच्या उमेदवारांमध्ये पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाजिम पार्टी यांना पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले असल्याच्या अफवांचे पेव सोशल मीडियावर आज फुटले होते। परंतु नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः नाजिम पार्टी यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे। आपल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे चिटणीस नाजिम भाई वजीर शेख नाजिम शेख वजीर उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ता बंधू आणि पत्रकार बंधूंनो, आज आपली भारतीय जनता पार्टीची अधिकृत यादी ही संभाव्य उमेदवाराची डिक्लेअर होणार होती। निवडणुकीतील फॉर्म भरण्याचा आजचा हा अंतिम दिवस होता। माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशान्वये दुपारी 2:30 वाजेपर्यंत एव्ही फॉर्म देण्यात आले। समज गैरसमजेतून कोणाला तिकीट मिळालं कोणाला नाही मिळालं, कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे या हिच्यातनं काही विघ्न संतोषी विरोधक लोकांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते गेल्या 25 वर्षापासून जे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतायत, भाऊंचे अत्यंत निष्ठावंत एकदम निकटवर्तीय असे आमचे शेख नाजिम शेख वजीर यांच्या बाबतीत काही लोकांनी मिसअंडरस्टँडिंग केली। आता राजकारणात स्थानिक लेवलवर अनेक काही संबंध असतात, माणूस भेटू शकतो, परंतु भेटला म्हणजे तो पक्षातून गेला किंबहुना तो नाराज आहे अशा पद्धतीच्या वावटा या निवडणूक प्रक्रियेमध्ये उठवल्या जातात। तसंच काहीसं आमच्या नाजिम भाईबद्दल दुपारी खूप मोठी अशी चुकीची माहिती अफवा ही पसरवल्या गेली। त्यांचे कोणत्याच पार्टीशी डायरेक्ट संबंध नाही, तिकीट कोणालाही मिळो ते नाराज नाही। त्या संदर्भात त्यांनी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सांगितलं की भाऊ, ज्या कोणी उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देणार त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत। मुळात ते उमेदवारीच्या संदर्भात अजून अर्जांची छाननी बाकी आहे आणि त्या छाननीनंतर अंतिम यादी ए बी फॉर्म नंतर ती डिक्लेअर होते, पण अत्यंत उतावीळपणा आमच्या विरोधकांनी केला आणि नाजिम पार्टी हे पक्षातून जातात की काय असा त्यांना दिव्य स्वप्न दिवसा पडले। खरं तर ही त्यांची पायाखालची वाढू सरकणे असंच म्हणता येईल। खरं तर त्यांच्याजवळ कार्यकर्त्यांची फडी नाही आहे, टीम नाही आहे, त्यामुळे येथील कोणी नाराज होतं का आणि आपल्या गळाला लागतं का अशा पद्धतीनं त्यांचं काम सुरू होतं, परंतु त्यांनी तसा गैरसमज करू नये आणि कोणत्याच जनतेने या विषयावर अफवावर विश्वास ठेवू नये। नाजिम पार्टी आजही भारतीय जनता पार्टीतच आहे, माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर त्यांचा ठामपणे विश्वास आहे। ते जन्माला आले तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत आणि त्यांचे तर असं म्हणणं आहे की मी जाईलही तर मला दफनभूमीत नेतानासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यातच घेऊन जावं। अशा आमच्या सच्च्या कार्यकर्त्याबद्दल जर का कोणी वावटाडा उठवत असेल आणि भेटीच्या अंतरून त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकत असेल तर ते खऱ्या अर्थानं चुकीचा प्रकार आहे। याची काळजी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आपल्या
प्रसिद्धीच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण या संदर्भातली माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. मैं भारतीय जनता पार्टी में 25 साल से बहू के साथ में हूँ और बहू पे मेरा पूरा पूरा विश्वास है. बहू का निर्णय जो रहता है अंतिम रहता है और बहू जो भी निर्णय लेगी वो मुझे मंजूर है और मैं बहू के साथ में हूँ. नगर पालिका के अंदर मैं पूरे नगर सेवकों के लिए काम करूँगा और पूरे नगर सेवकों के वार्डों को चुन के लाऊंगा और मैं हमेशा पक्ष का ही काम करता हूँ और पक्ष में ही रहूँगा. मुझे जो भी लोग मेरे बारे में गलत फहमी फैला रहे वो गलत है और मैं कभी ही बहू को छोड़ के नहीं जाने वाला हूँ. भारतीय जनता पार्टी का ही काम करूँगा, भारतीय जनता पार्टी में ही रहूँगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.